सर, नेक्स्ट पेशेंट ना बलूक है। यस। चितले सर, तुम्ही सर नमस्कार करतो। अरे अरे डॉक्टर साहेब, हे काय सर? डॉक्टर मी जगाला, तुमचं मी रामच आहे सर। चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एकैकमक्षरम पूसाम महापातक नाशनम धात्वा नीलोत्पल श्यामम रामम राजीव लोचनम जानकी लक्ष्मणोपेतम जटा मुकुट मंडितम सासितु। अरे राम, ये ना बैस। तुझ्या मेडिकलच्या प्रवेशाचं काय झालं? प्रवेशाचं नक्की झालंय सर, पण पैशाची अडचण दूर झाली तरच मला तो घेता येणार आहे। त्यात काय, ती होईल दूर। कशी दूर होणार सर? मी अनाथ माधुकरी मागून शिकतो, तेही तुमच्यासारख्यांच्या आधारावरच। तो आधार म्हणजे आम्ही अजून आहोत ना, मग काळजी कशाची? ही अंगठी घे, सराफ कट्ट्यावर नेऊन मोड, तुझ्या गरजेतके पैसे नक्कीच मिळतील। पण सर, हे बघ, संकोच करू नकोस, ही गुरु आज्ञा आहे, नाही म्हणू नकोस। सर मी असा हा एकटा, मला काय करायच्या अंगठ्या बिंगठ्या? हडाच्या शिक्षकाचा उत्तम विद्यार्थी हेच त्याच खरं भूषण। ठेव बघू अंगठी। सर तुमची इच्छा आणि माझी गरज म्हणून ही अंगठी घेतो मी सर। पण सर ही अंगठी मी मोडणार नाही, कारण माझ्या दृष्टीने हा गुरुप्रसाद आहे। ही अंगठी मी कोणाकडे तरी गहाण टाकेन आणि माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिल्या पगारात मी तुम्हाला ती परत करेन, तरच तुमचा खरा विद्यार्थी सर। सर नमस्कार। सर आज इकडे कसे आलात? अरे तुमचा तो नवीन रोग कॅन्सर म्हणे, त्यानं मला ग्रासलंय सर। तसं गावी तपासलं, डॉक्टर म्हणाले मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सखोल तपासणी करून घ्यावी लागेल। म्हटलं चला, आपला राम आहेच, त्याच्या मदतीनं हेही दिव्य पार पाडू। सर तुम्ही काहीही काळजी करू नका, आज सायन्स खूप पुढे गेलाय। डॉक्टर कामत माझे चांगले मित्र आहेत, उद्या सकाळीच आपण त्यांची अपॉइंटमेंट घेऊ। पण तुर्तास तुम्ही माझ्या घरी चला, थोडी विश्रांती घ्या। अरे तुमच्या राजाराणीच्या प्रपंचात मी म्हातारा कशाला? एखादं बऱ्यापैकी लॉज असेल तर तिथं पथारी टाकतो। काय बोलताय सर, मी इथे असताना तुम्ही लॉज मध्ये? नाही सर, ते शक्य नाही सर। मी नुकताच नवीन बंगला बांधलाय आणि त्यानंतर आज प्रथम तुम्ही इथे येत आहे, तेव्हा तुम्ही तुमची पवित्र पावला माझ्या घराला लागलीच पाहिजेत सर। चला डॉक्टर मोदी। येस सर। डॉक्टर कामतांची उद्या सकाळी अपॉइंटमेंट घ्या। ओके सर। अँड प्लीज लुक आफ्टर द रिमेनिंग पेशंट्स। फाईन सर। चला सर निघूया। या ना सर, या। सर हे माझं छोटस घरकुल। घरकुल कसलं, हा तर ताजमहालच आहे सर। ही सगळी तुमची कृपा आहे। आमची कृपा कसली, तुझे अपार कष्ट, आमचा फक्त आशीर्वाद, कृपा त्या जगदीश्वराची। सर तुम्ही इथे बसा, मी जानकीला हाक मारतो, तिला तुम्हाला बघून अतिशय आनंद होईल। जानकी, अगं जानकी बघ तरी कोण आलाय। जानकी
जानकी बघितलंस कोण आले ते? बघितलं तुमचे चितळे मास्तर। म्हणजे तू ओळखतेस त्यांना? नोळखायला काय झालं, लग्न झाल्यापासूनचे रेकॉर्ड ऐकते, कपाटात फोटो सुद्धा आहे की तुमच्या। काय म्हणायचं काय तुला, इथं कशाला आलेत ते? आणि बरोबर ट्रंक सुद्धा, इथं राहायचा बेत नाहीये ना त्यांचा? ऑफकोर्स, अगं मेडिकल चेकअप साठी आलेत ते, आपल्याच घरात राहणार आहेत। हे बघा ते इथं राहिलेले मला अजिबात चालणार नाहीत। उद्या भिशीच्या बायका आहेत शेतकरी, काय वाटेल त्यांना बघून? काय तो दळीगिरी अवतार, ती ट्रंक शी हाव आगली। जानके माइंड युअर टंग, कोणाबद्दल बोलतेस तू? ज्यांच्यामुळे मी, अगं मीच काय, तू इथे आहेस ना, त्यांच्याबद्दल हे उद्गार काढतेस तू? आणि तुला त्या भिशीवाल्यांची काळजी, त्या ढोंगी बायकांसाठी तू मास्तरांना घराबाहेर काढणार? आय वोंट टॉलरेट दिस, ही इज स्टेइंग हियर। ही इज नॉट स्टेइंग हियर। मास्तर याच घरात राहणार आहे, दिस इज माय डिसिजन। ते या घरात राहणार असतील तर मी या घरात राहणार नाही, दिस इज माय डिसिजन। हेल्प विथ युअर डिसिजन, तू कोण सांगणार मास्तर या घरात राहणार किंवा नाही ते? आणि तुला जर घर सोडून जायचं असेल ना तर खुशाल चालायला, मास्तर याच घरात राहणार आहेत, दॅट्स ऑल।